टॉस केला तो मान्यवरांना विनंती आहे तुम्ही व्यासपीठाच्या समोर या। आपण या ठिकाणी टॉस करतोय, नाणेफेकीचा कौल केला जातोय। टॉस केला तो मान्यवरांना विनंती आहे, या नाणेफेकीचा कौल केला जातोय। चेंडू पूर्णपणे हवेत, विशाल कालेकर मैदानाच्या आतमध्ये चुकी करतोय। झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय मेजर, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत प्रकाशजी। बॅटची काढा आणि पहा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होते मेजर, पहिला फलंदाज बाद। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, गणेश भाऊ शेळके मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। गणेश भाऊंची दहशत एवढी आहे की ते मैदानाच्या आतमध्ये जात असताना त्यांच्यावरती पारितोषिके लावली जात आहेत। दीपक अण्णा शितोळे यांच्या वतीने पारितोषिक आहे। गणेश भाऊंच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे। सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, धावा मैदानाच्या आतमध्ये बनवले गेलेत। एक सिंगल जी मैदान होती ती धावपलक होती, धावा आहेत 8 धावा। गणेश भाऊ शेळके जर षटकार खेळला तर मुख्य आयोजक आशुभाऊंच्या वतीने पारितोषिक आहे 500 रुपयांचं। षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, पहिल्या क्रमांकाचं संपलं गेलंय। धावपलकवती धावा आहेत 1 गडी बाद 8 धावा ज्या धावपलकवती बनवल्या गेल्यात। आठ धावा धावपलकवती बनवल्या गेल्यात। गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होते। षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय। कशा प्रकारे कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय। स्ट्राइक होती फलंदाज गणेश भाऊ शेळके, आपण मैदानावरती पाहतोय पारितोषिक आहे। आणि गणेश भाऊंच्या प्रत्येक षटकाला पारितोषिक आहे 500 रुपयांचं। नितीन अण्णा बंडलकर यांच्या वतीनं पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणं बसलाय घसा। आरडीएस चषकचा छवा मिळाल्या 6 धाव। स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ उद्योगपती सन्माननीय नितीन अण्णा बंडलकर यांच्या वतीने पारितोषिक आहे। गणेश भाऊ शेळके यांच्या प्रत्येक षटकाला 500 रुपये। दुसऱ्या बाजूला मुख्य आयोजक आशुभाऊंच्या वतीने देखील प्रत्येक षटकाला 500 रुपयांचं पारितोषिक आहे। 1000 रुपयांचं पारितोषिक गणेश भाऊंना गुगल पे वरती ऑनलाईन ट्रान्सफर होईल। गणेश भाऊ शेळके मैदानाच्या आतमध्ये, आज षटकात त्यांनी मैदानातही खेळलाय, आक्रमकता त्यांनी मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे धारण केली। गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज सज्ज होतोय। षटक क्रमांक 2 घेऊन धावपलकवती धाव आहेत 1 गडी बाद 14 धावा ज्या धावपलकवती बनवल्या गेल्यात। पुन्हा एकदा सुरेख चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रात खेळलाय। विशाल कालेकर दूरवरती आहे, चेंडूवरती आलाय, लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक आहे। चेंडू अडवला गेलाय, एक सिंगल मैदानाती घेतली जाते। एका धावेने धावपलक पुढे सरसवते, धावपलकवती वाढ होतीये। धावपलकवती धाव आहेत 1 गडी बाद 15 धावा। ऑन दी स्ट्राइक वरती आपण पाहतोय ललित चौधरी मैदानाच्या आतमध्ये आहे। सुरेख चेंडू आखूट टाप्याचा आपट बार, चेंडू बॅट वरती येत नाही, डॉट बॉल। निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती। षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होतोय, मुख्य व्यासपीठाकडनं मारा करतोय। स्लोवर वन धीम्या गतीने डीप मिड विकेट ला वाघांची दाट फोडला पहाड। मी छत्रपतींचा छवा बसलाय घसा। आरडीएस चषकचा छवा मिळाल्या 6 धावा। गाव चॅम्पियनचा थरार आपण पाहतो। एका बाजूला गणेश भाऊंची बॅट तर तळपली, ललित चौधरी देखील आक्रमक झालाय। धावपलकती धावा आहेत 1 गडी बाद 21 धावा। पुन्हा एकदा सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, डॉट बॉल। निर्धाव चेंडू कमबॅक मैदानाती केलं जाते, आक्रमण देखील मैदानाती चढवलं जाते। एका षटकरा पाठोपाठ डॉट बॉल देखील
मैदानाच्या आत मध्ये गोलंदाज कमबॅक करतोय षटक क्रमांक दोन मध्ये. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मैदानातील पुढे सरसवत खेळलाय, स्टेप आउट होऊन चेंडू मैदानातील पाहायला मिळतोय. एक चांगला फटका लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये, एक सिंगल मैदानातील येते. एका धाव्याने धावफलक पुढे सरसवते, 22 धावा धावफलक होते आहेत. षटक क्रमांक संपले गेलाय, दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलक होती धाबा आहेत, एक गडी बाद 22 धावा. गाव चॅम्पियन साठी आपण पारितोषिक पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. किंग ओंकार शेठ झगडे आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट अमोलदादा सावंत या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकासाठी 3000 रुपये तुषार शेठ सांडभर तात्या आणि दीपक शेठ लोमटे अण्णा यांच्या वतीनं पारितोषिक आहे 3000 रुपयांचं. तर तृतीय क्रमांकासाठी सोमनाथदादा बुट्टे यांच्या वतीनं पारितोषिक आहे 2000 रुपयांचं. चला विनंती असेल, वेळ वाचवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन ताकदवान संघ आहेत, एका बाजूला बाप्पांना घुमटकर 11 राजकुंड नगरचा संघ आपण मैदानावरती पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळ बी. सुरेख चेंडू बॅटची काडा घेतोय ललित चौधरी, त्या ठिकाणी एक सिंगल जो मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण करतोय. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला, क्षेत्रक्षक तैनात आहे. बापू अण्णा घुमटकर चुकी करतायत, चेंडू सीमा रेषेवर. हा गेला चौकार, उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा चौकार. चार धावांनी धावपलक पुढे सरसवतो, धावपलक होती धावा आहेत 27 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक तीन आपण मैदानावरती पाहतोय. गणेश भाऊ शेळके स्ट्राईक वरती आहेत, एक चांगला फटका त्यांनी त्यांच्या बॅट्स मधून खेळलाय. पूर्णपणे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चार चेंडू खेळलेत, 12 धावा त्यांनी त्यांच्या बॅट्स मधून केल्यात. एक षटकार एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. गोलंदाजावरती आक्रमण केलं जाते, विशाल कालेकर गोलंदाजच्या मार्क वरती आहे. हुतात्मा राजगुरु यांकडनं मारा करतोय षटक क्रमांक तीन मध्ये. सुरेख चेंडू बॅटची काडा, क्षेत्ररक्षक दूरवरती फाइनल लेगच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल मैदान येते, चेंडून दिशा बदलली आणि चेंडू पोहोचतोय सी मारे सापार चौकार, चार धावा. लागोपाठचे दोन चौकार आपण पाहतोय, गणेश भाऊंच्या बॅट्स मधून आलेत. लागोपाठचा तिसरा चौकार खेळला, तर अश्वभाऊंच्या वतीनं पारितोषिक आहे 1000 रुपयांचं. नितीन अण्णा भंडलकर यांच्या वतीनं देखील पारितोषिक आहे 1000 रुपयांचं चौकार हॅट्रिक साठी. गणेश भाऊंवरती अत्यंत प्रेम आहे नितीन अण्णांचं आणि पारितोषिक लावलं गेले आणि बॅटची काढा घेतली आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक सिंगल मैदानावरती घेतली गेली, एक चोरटी धाव मैदानावरती पळून पूर्ण केली गेली. एका धाव्याने धावपलक पुढे सरसवते, धावपलक होते धाबा 32 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक तीन आपण पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक चांगला सामना विशाल कालेकर गोलंदाजच्या मार्क होते आहे. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा ललित चौधरी षटक क्रमांक तीन मध्ये. सुरेख चेंडू अंगभेदक मारा मैदानावरती पाहायला मिळतोय. अंगाचा वेध चेंडून घेतलाय, मात्र लेग बायच्या रूपाने एक सिंगल मैदानात येते. एका धाव्याने देखील वाढ होते, धावपलक होते धावा 33 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक तीन मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुपारच्या सत्रामध्ये चालू असताना सामना आपण मैदानावरती पाहतोय. संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित केला जाणारा आरडीएच चषक 2020 आपण पाहतोय. तिसऱ्या पर्वामध्ये स्पर्धा पाहतोय, तिसऱ्या पर्वामध्ये चालू असणारे सामने जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज बाद झालाय दुसरा आणि धावपलकती षटक क्रमांक देखील संपले गेले. तीन षटकांच्या खेळ मैदानावरती संपलाय. धावपलकती धावा आहेत 33 धावा विजयासाठी बनवच्यात 18 चेंडू 34 धावा. चला विनंती आहे संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळ बी संघाला. वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे. संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळ बी संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय.
चलो विनंती है मैदानाच्या आत मध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळ वी संघ तुम्ही मैदानाच्या आत मध्ये पाहता संघामध्ये खेळणारे गणेश शेळके आपण पाहता संघाचे संघ नायक आहेत कॅप्टन आहेत संघाचे संघ व्यवस्थापक आहेत संघाचे संघ मालक देखील आहेत प्रतापशेठ धुमाळ या संघामध्ये आहेत गौरवजी कडुसकर आहेत निलेशजी बांगर आहेत अजिंक्य सांडवळ रॉक देखील या संघामध्ये आहेत ऋषिकेशजी जाधव आहेत अमीर मोमीन भावी नगरसेवक देखील या संघामध्ये आहेत योगेशदादा रसाळ हे देखील या संघामध्ये आहेत संचितजी सावंत देखील संघामध्ये आहेत अमोल वाळुंज आणि ललित चौधरी हे या संघामध्ये आहेत चला वेळ वाचवा क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या वेळ वाचवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे आणि यानंतर आपण पाहतोय की सलामीर बॅट्समन झाला बापांना घुमटकर इलेव्हन संघाला विनंती आहे चला विनंती आहे क्षेत्ररक्षण सजून घ्या दर्शन रोडे पंच चला वेळ वाचवा क्षेत्ररक्षण लावून घ्या गणेश भाऊ शेळके विनंती आहे आपल्या संघातील खेळाडूंना क्षेत्ररक्षण सजून घ्या दर्शन रोडे विनंती आहे नाहीतर तुमच्या पगारात कपात केली जाईल दर्शन रोडे वेळ वाचवा चला बॅट्समन बापांना घुमटकर इलेव्हन राजकुनगर संघाला विनंती आहे सलामीर बॅट्समन चला सलामीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते एका बाजूला बापांना घुमटकर आणि कुणाल वाळुंज ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय सलामीला मैदानाच्या आतमध्ये येते कुणाल वाळुंज आणि बाप्पांना घुमटकर इलेव्हन ही जोडी आपण पाहतोय विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये बनवच्या 34 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये बनवच्यात गणेशभाऊ शेळके गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलर्स आपण पाहतोय गौरव कडुसकर आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होती सज्ज होत आहेत अशा प्रकारे कामगिरी गौरव कडुसकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते पहिलं षटक जे मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेत आरडीए चषक आपण मैदानावरती पाहतोय 21 तारखेला स्पर्धेचं उद्घाटन राजकुनगर शहरातील असणारे खेड पोलीस स्टेशनचे पीआय चौधरी साहेबांच्या हस्ते आपण स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडला त्यानंतर स्पर्धेला झालेली सुरुवात 32 संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि आपण पाहिलं की ग्रामीणचे चार संघ चार आपण महा मैदानाच्या आतमध्ये खेळवले गेले 32 संघ मैदानावरती खेळले आज गाव चॅम्पियन आपण मैदानावरती पाहतोय उद्या तुम्हाला या स्पर्धेचा मेगा फायनल ग्रँड फिनाले जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल उद्या देखील अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतील आज देखील आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये देखील अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर अमोल वाळुंजचा बॅट्स कुणाल वाळुंजचा बॅट्स मधून येतोय एक ब्रँडेड चौकार चार धावा चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळला उद्या स्पर्धेचा मेगा फायनल आहे ग्रँड फायनल आहे उद्या स्पर्धेच्या निमित्तानं खास आकर्षण तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक संघामध्ये दोन आयकॉन खेळाडू पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेरील दोन खेळाडू घेऊन तो मैदानात खेळू शकता मैदानात पहा कुणाल वाळुंजचा ब्लास्ट चेंडू पोहोचलाय आउट ऑफ द पार्क षटकार सदोबा पुन्हा एकदा सुरक्षण मैदानाच्या आतमध्ये बॅकफुट वरती जात पंच केलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे योगेश रसाळ चुकी करतायत आणि त्या ठिकाणी दोन धावा ज्या मैदानावरती घेतल्या गेल्यात योगेश रसाळ तुम्ही पहा बराचसा काळ त्यांनी क्रिकेट खेळलाय आज मात्र बऱ्याचशा वेळानंतर त्या मैदानावरती खेळतायत चुका होत आहेत दोन धावा घेतल्या जात आहेत धावपल कोती धावा आहेत 13 धावा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत राजकुनगर शहरातील उद्योजक सन्मान्य आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी सांडवर साहेबांचं आगमन झालंय मनपूर्वक स्वागत आहेत प्रसिद्ध निवेदक आणि होम मिनिस्टर प्रेम कलाजी दुधाळे सरांचं आगमन झाले मनपूर्वक स्वागत आहे दुसऱ्या बाजूला उपस्थित होत आहेत शतकवीर रक्तदाते सन्मान्य सुनीलजी वाळुंज साहेबांचं आगमन झालंय
मनपूर्वक स्वागत है मान्यवर विनंत है अपन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा। बापू अण्णा घुमटकर प्रत्येक षटकाला पारितोषिक है। स्पर्धे मुख्य आयोजक राजगुनगरी माजी उपसरपंच प्रसिद्ध बैलगाड़ा मालक फाइनल सम्राट अशुभाऊंच्या वतीने पारितोषिक आहे प्रत्येक षटकाला 500 रुपये। धापलकती धावा षटक क्रमांक संपले गेले, पहिले षटक संपले, 15 धावा धापलकती आहेत, शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा। मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा। सन्माननीय बाळासाहेबजी सांडभर साहेबांचं आगमन झाले, कैलाजी दुधाळे साहेबांचं आगमन झाले, सुनीलजी वाळुंज साहेबांचं आगमन झाले, त्यांनी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे। स्पर्धेचे मुख्य आयोजक अशुभांच्या वतीनं आणि संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळाच्या वतीनं आणि स्पर्धेचे आधारस्तंभ उद्योगपती नितीन अण्णा भंडलकर साहेबांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे। गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय, निलेश बांगर आलाय, त्यानं निलेश बांगर यांनी जरी चेंडू हातामध्ये घेतला तरी दीपक शेठ लोमटे याच्या वतीनं पारितोषिक आहे 100 रुपयांचं। कुणाल वाळुंज आपण पहा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, षटकर चौकारांची बरसत त्याच्याकडनं पाहायला मिळते। शतकवीर रक्तदाते सन्मान्य सुनील वाळुंज साहेबांचे चिरंजीव आहेत, मैदानाच्या आतमध्ये खेळतात बाप्पांना घुमटकर इलेव्हन संघाकडनं, त्यांना विजयासाठी बनवायच्या आहेत 12 चेंडू आणि 19 धावा। कैलाजी दुधाळे सरांचं आगमन झालं, मनपूर्वक स्वागत आहे। गेली 5 दिवस झाले त्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होत आहेत, प्रसिद्ध निवेदक आहेत, हुतात्मा सोशल फाउंडेशनच्या वतीनं देखील खूप मोठं कार्य या तालुक्याच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून पाहायला मिळते। जव्यात मैदानाच्या आतमध्ये एक सामना पाहायला मिळते बापांना घुमटकर इलेव्हन आणि त्यांच्या विरोधात संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळ बी या दोन संघात हा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। गोलंदाजच्या मार्क होती, गोलंदाज सज्ज होते निलेश बांगर, तर स्ट्राइक वरती बापू अण्णा घुमटकर। बापू अण्णांच्या प्रत्येक षटकाला पारितोषिक आहे अशुभांच्या वतीनं 500 रुपये। आणि पहिला चेंडू व्हाइट बॉल, निलेश बांगरच्या व्हाइट बॉल साठी पारितोषिक आहे दीपक शेठ लोमटे यांच्या वतीनं 100 रुपयांचं। अजून जरी व्हाइट बॉल टाकले तरी 100 रुपयांचं पारितोषिक आहे। सामना आलाय 12 चेंडू आणि 18 धावा, पहिले षटक संपले, 17 धावा धावपळकत आहेत, एक चांगला सामना मैदानावरती पाहायला मिळतोय आणि विजयासाठी देखील बनवायच्या 12 चेंडू आणि 17 धावा। काय होणार, कोण बाजी मारणार, बापू अण्णा घुमटकर इलेव्हन की संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळ बी। गणेश भाऊ शेख यांचा संघ आहे, बापू अण्णा घुमटकरांचा संघ आहे, दोन्ही संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आहेत। सुरेक्षण मैदानाच्या आतमध्ये खेळलाय, फायनलच्या क्षेत्रामध्ये योगेश रसरा चेंडूवरती आहेत, उद्योजक आहेत, चेंडू अडवला गेलाय, एक सिंगल मैदानावरती घेतली जाते, एका धाव्याने धावपलकोती वाढ होती, धावपलकोती धाव आहेत, बिनबाद 18 धावा च्या धावपलकोती बनवल्या गेल्या। नरेंद्र गायकवाड सरांनी मगाशी सांगितलं की आज तुम्ही जर मैदानावरती पाहिले अनेक उद्योजक आज मैदानावरती आलेत, अनेक जुने खेळाडू मैदानावरती आलेत, अनेक उभरते खेळाडू आहेत, अनेक उदयोन्मुख खेळाडू आहेत, तर ज्यांनी या तालुक्याचं क्रिकेट गाजवलंय ते देखील खेळाडू आज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत। बापांना घुमटकर आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत, बराचसा काळ त्यांनी देखील क्रिकेट खेळले, नाईटच्या स्पर्धा देखील सातत्यानं त्यांच्या माध्यमातून आयोजित केल्या जात आहेत कोर्टाच्या पाठीमागे आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून स्ट्राईक वरती खेळत आहेत। लोवर फुलटा चेंडू बराचसा काळ हवेत, आकाशाला गवस निघालतोय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जेल टिपलाय फलंदाज बाद। षटक देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरं चालू असताना धावपळकती धाव आहेत, 18 धावा धावपळकती आहेत विजयासाठी मैदानावरती बनवायच्या, 10 चेंडू आणि 16 धावा। विशाल कालेकर मैदानाच्या आतमध्ये होतोय, एक चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे, हाफ पिच क्रिकेट बरंच काय त्यानं गाजवलंय, अंडर आर्म क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा ठसा उमटवलाय, एक चांगल्या प्रकारचे समालोचक देखील आहेत, अंडर आर्म क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा करतायत। आज मात्र तुम्ही पाहणार कुणाल वाळुंज आणि विशाल कालेकर या दोन खेळाडूंना खेळावं लागेल, डाव मैदानाच्या आतमध्ये सांभाळावं लागेल, एक चांगली कामगिरी त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल। आज तुम्ही पहा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, नावाचा प्रश्न आहे, प्रतिष्ठापणाला लागली। सुरेश चेंडू मैदानाच्या आतमध्ये, कुणाल वाळुंज फ्लिक केलाय आणि चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर चौकार, 4 धावा।
चार धावाने धावपल पुढे सरसवतोय, 22 धावा धावपल त्यात विजयासाठी बनवायच्यात, 9 चेंडू आणि 12 धावा बापू अण्णा घुमटकर 11 राजकुर नगर संघाला। सायकोटी फलंदाज कुणाल वाळुंज, नॉन स्ट्राइकला विशाल कालेकर, सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, उज्वेष्टीच्या बऱ्याचसा बाहेर, गोलंदाजाला दंडित केलं जाते, पंच कळवतात, व्हाइट बॉल, अवांतर धाव संख्येत वाढ होते, एका धाव्याने धावपळ पुढे सरसवते, सामना आलाय, समीकरण बदलले गेले, समीकरण मी तुम्हाला सांगेल, 9 चेंडू विजयासाठी 11 धावा। पुन्हा एकदा पुढे सरसवत खेळलाय, समोरच्या दिशेने चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि जेल सुटलाय, प्रयत्न सुरेख होता, कामगिरी बहरदार पाहायला मिळाली, 2 धावा च्या मैदानावरती पळून पूर्ण केल्या गेल्यात। गौरव कडुसकरचा प्रयत्न आपण पाहिलाय, सुरेख त्यानं मैदानावरती केलाय, 2 धावाने धावपळत पुढे सरसवते, विजयाचं समीकरण बदलले गेले, 8 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा। व्हाइट बॉल, अवंतर धाव संख्येत वाढ होते, निलेश बांगरच्या या व्हाइट साठी पारितोषिक आहे, दीपक शेठ लोमटे यांच्या वतीनं 100 रुपयांचं। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज होते, निलेश बांगर, स्ट्राइकवरती कुणाल वाळुंज, पुढे सासवा चेंडू खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पोहोचतोय, एक टप्पा घेत कणकणीत चौकार, 4 धावा। चार धावांनी धावपळ होती, वाढ होते आणि विजयाचं समीकरण बदलले गेले, समीकरण अतिशय जवळ आले, 7 चेंडू 4 धावा, 7 चेंडू आणि विजयासाठी 4 धावे मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात। सायकोदी फलंदाज कुणाल, पुन्हा एकदा सुरेख चेंडू लॉंगांच्या क्षेत्रात, जेल सुटलाय आणि चेंडू पोहोचलाय, सामना जिंकलाय बापू अण्णा घुमटकर 11 संघानं, विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक। पटकासा ध्वजार हा गेला चौकार, उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा मोठा पाहून मोठा तिला देईल ठोका तुझ्या। धन्यवाद डीजे चला, यानंतरच्या दोन्ही संघाला विनंती आहे। चला नगर सेवक मनोहरदादा सांडवर स्पोर्ट फाउंडेशन राजकुर नगर, राजकुर नगर नगर परिषदेचे नगर सेवक मनोहरदादा सांडवर स्पोर्ट फाउंडेशन, चला सुशील भोसकर अँड कंपनी, चला शिवतेज स्पोर्ट्स क्लब राजकोट नगर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले, नगर सेवक मनोहरदादा सांडबर स्पोर्ट फाउंडेशन संघाला विनंती आहे, डगआउटचा ताबा घ्या आणि तर तुम्हाला 5 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल। त्याचप्रमाणे उपस्थित सर्व तरुणांना आणि खेळाडूंना विनंती आहे, राजकोट नगरीचे माजी सरपंच प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट स्वर्गीय सचिन शेठ पप्पा सुरेकांत भंडलकर यांच्या स्मरणार्थ सालाबाद प्रमाणे गतवर्षी प्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचं आपण आयोजन करतोय, 29 जानेवारी